की रॅपिड अँटीजेन किंवा आर टी पी तपासण्या मानलेल्या आहेत मान आणि तुमचं जर नाकानं वास घेण्याची क्षमता जर गेली तर हे देखील एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे करोना असल्याची ती आर टी इतकीच कन्फर्मेटरी टेस्ट आहे तर आ, करोना आहे किंवा नाही याच्यासाठी एच आर सी टी करू नका नमस्कार मित्रांनो आम्ही नेवास्कर ग्रुपचे श्री सौरभ मुनोत यांनी विनंती केल्यावरून नेवास्कर फाईटबॅक या मुवमेंटसाठी मी आजचा हा व्हिडिओ प्रसारित करीत आहे सर्वप्रथम माझी ओळख करून देतो मी वैद्य प्रणव वसंतराव जोशी नेवाशा येथे गेल्या पंधरा वर्षांपासून आयुर्वेद तज्ज्ञ पंचकर्मतज्ञ म्हणून काम करतो वेगवेगळे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स म्हणजे मधुमेह स्थूलता यासारख्या विकारांवरती स्पेशलाइज काम करत आहे गेल्या वर्ष सव्वा वर्षापासून आपण पाहतो आहोत की आपल्या अवतीभोवती पहिल्यांदा कोविडची पहिली लाट आली आणि आता आपण सगळेजण दुसऱ्या लाटेचा सामना करत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये शासन दरबारी विनंत्या अर्ज करून लेखी परवानगी काढून आपण करोना रुग्णांवरती आयुर्वेद उपचार करायला चालू केलं सुरुवातीच्या काळामध्ये जे माइल्ड सिम्टोमॅटिक असे पेशंट होते अशा लोकांना जवळपास साडेचारशे रुग्णांना नेवासा सी सी सीमध्ये आपण मोफत औषधोपचार केले त्याच्यातनं अनुभवाच्या शिदोरीमध्ये भर पडली तसं भेंडा येथील डी सी एस सी हॉस्पिटलमध्ये जे अत्यवस्थ रुग्ण आहेत मॉडरेट टू सिव्हिअर पेशंट्स आहेत असे सुमारे अडीचशे रुग्णांवरती आपण पन, तिथे पण चिकित्सा केली त्यासोबत माझ्या दवाखान्यातनं जवळपास एक हजारच्या आसपास पेशंटवरती आपण आयुर्वेदाचे उपचार स्वतंत्रपणे आणि काही वेळेला पूरक ॲलोपॅथीसोबत अशा पद्धतीनं औषधोपचार करत आहोत या आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणाऱ्या माझ्यासारख्या एका वैद्याकडे आता हजारो रुग्ण तपासण्याचा अनुभव जर जमा झाला आहे तसाच आपल्या स्थानिक जनरल प्रॅक्टिशनरकडे तर याहीपेक्षा अधिक रुग्णसंख्या ते गेल्या वर्षभरापासून हाताळत आहे त्यामुळं आपण ही कोविडची परिस्थिती जी अनुभवत आहोत की रुग्णांना बेड मिळत नाही आहे ऑक्सिजन मिळत नाही आहे रेमडेसिवीर मिळत नाही आहे तर ही परिस्थितीला नेमकं तोंड कसं द्यायचं त्यासाठी आपले स्थानिक डॉक्टर आपल्याला कशी मदत करू शकतात काय गोष्टी आपण नेमकेपणाने करायला पाहिजेत आणि काय गोष्टी टाळायला पाहिजेत हा खरं तर ह्या व्हिडिओ करण्या पाठीमागचा उद्देश आहे परिस्थितीचं गांभीर्य मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे त्याबद्दल वेगळं काही मी फारसं सांगणार नाही पहिल्यांदी मी असं सांगेन की काय आपण करू नये यापासून आपण सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला ताप आला सर्दी आली जुलाब झाला उलटी झाली अंगदुखी आली किंवा डोळे सुजले डोळे लाल झाले यापैकी काहीही एखादं लक्षण असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका छोटी मोठी कुठली कारणं सांगू नका की एवढा खोकला तर मला रोजच येतो किंवा मला कायमच सर्दी असते किंवा माझी ॲसिडिटी उफाळून आली म्हणून मला एखादी उलटी किंवा जुलाब झाला मित्रांनो हे आपल्याला करोना सुरू करोना आजाराची सुरुवात असू शकते आ, आप आपल्या डॉक्टरांना वर्षभरामध्ये हजारो रुग्ण तपासून जो अनुभव आलेला आहे तर त्यांच्याकडे जा त्यांच्याकडनं तपासून घ्या आणि जर डॉक्टरांनी सुचवलं असेल तर तातडीने करोनाची तपासणी करून घ्या करोनाची तपासणी न करून आपण खूप मोठी चूक करत असतो कारण आपण आयसोलेशन करायचं टाळतो ज्या वेळेला आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह येतो त्याच वेळेला आपल्याला आजाराचं गांभीर्य कळतं नाही तर आपण आपल्यासोबत आपल्या सर्व कुटुंबियांना धोक्यामध्ये घालत असतो आपल्या मित्रांना धोक्यात घालत असतो आणि समाजामध्ये कोरोना पसरत असतो तेव्हा पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे तपासणी टाळू नका तपासणी जरूर करून घ्या तपासणी केल्यानंतर योग्य तो उपचार वेळीच चालू करा आता योग्य तो उपचार म्हणजे काय तुमची ज्याच्यावरती श्रद्धा आहे ते उपचार तुम्ही चालू करा आज तुमची जर ॲलोपॅथीवरती विश्वास असेल तर ॲलोपॅथीचे उपचार घ्या तुमची आयुर्वेदावर श्रद्धा असेल तर तुम्ही आयुर्वेदाचे देखील उपचार चालू करा ज्याच्यावर श्रद्धा आहे ते उपचार चालू करा पहिल्या दिवसापासनं योग्य उपचार घ्या बऱ्याचदा गडबड काय होते की आपल्याला टायफॉईड आहे मलेरिया आहे चिकनगुनिया आहे किंवा रिकेश्चियल फिवर आहे अशा पद्धतीच्या तपासण्या केल्या जातात त्या चुकीने पॉझिटिव्ह येतात म्हणजे आपल्याला मलेरिया नसतो आपल्याला रिकेश्चियल फिवर नसतो असतो कोरोनाच पण त्या टेस्ट पॉझिटिव्ह येतात आणि मग त्या दृष्टीने जर ट्रीटमेंट आपण केली गेली आपली आपल्याला जर सलाईनद्वारे काही औषधं दिली गेली तर आपला निमोनिया हा वाढू शकतो त्यामुळं योग्य ट्रीटमेंट चालू करणं अत्यंत गरजेचं असतं त्याच्यामुळं योग्य ट्रीटमेंट करा चा तपासणी करायला टाळू नका काय काय करायला पाहिजे समजा तुम्ही पॉझिटिव्ह आलात तर पहिली महत्वाची गोष्ट घाबरून जाऊ नका गडबडण्यासारखं ना काही नाही आहे कितीतरी बातम्या तुम्ही बघता की आज ह्या ह्याची तारांबळ झाली इकडे रांग आहे तिकडे रांग आहे असं घाबरू नका आजही सत्तर ते ऐंशी टक्के रुग्णांना कुठलेही औषध न घेता ते बरे होत आहेत गडबड एवढीच आहे की एकाच वेळेला खूप सारे रुग्ण झाल्यामुळं उरलेले जे वीस टक्के आहेत की ज्यांना विशेष ट्रीटमेंटची गरज लागते आहे तर त्यांच्यासाठी बेड उपलब्ध नाही आहेत मग आपल्याला ऐंशी टक्क्यातच राहायचं आहे हे पक्क लक्षात ठेवा हे ध्येय जर आपण ठेवलं तर आपल्याला ऑक्सिजन बेड लागणारच नाही हे मी तुम्हाला अनुभवांती सांगतो तु। मग काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या जवळच्या आयुर्वेद तज्ज्ञाचा सल्ला घ्या तुमची जीवनशैली ही आयुर्वेदपूरक जीवनशैली हवी ताप आल्यानंतर लंघन करणं ही सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट आहे गडबडी इथेच होत आहेत मित्रांनो ताप आला किंवा कुठलाही आजार झाला की तुम्हाला बऱ्याचदा सल्ला दिला जातो की प्रोटीन डाएट चांगलं असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून इन्फ्लमेटरी फूड म्हणजे उदाहरणार्थ अंडी मटण मासे पनीर हे मोठ्या प्रमाणामध्ये सुचवलं जातं आणि त्यांनी आजार वाढतो मला एक गोष्ट फक्त तुम्हाला सांगायचे तुम्हाला पटो अथवा न पटो फक्त एवढाच विचार करा की समजा आठ दिवस आपण ह्या पद्धतीचा आहार नाही घेतला तर आपल्याला नुकसान आहे का काही केवळ नुकसान नाही एवढं जरी पटलं तरी अशा पद्धतीचा आहार बंद करा आणि जर तुमचा विश्वास असेल तर आयुर्वेद सांगतो त्याप्रमाणे तुम्ही तुम्हाला डायबिटीस असो अथवा नसो तुम्ही साखर दूध दुग्धजन्य पदार्थ मांस मटण मासे पनीर आणि सगळ्या प्रकारची फळं ही किमान सात दिवस बंद करा जोपर्यंत ताप आहे कडकडून भूक लागत नाही आणि तुम्हाला सहन आहे तोपर्यंत लंघन म्हणजे अगदी काहीही न खाणं पिणं अगदी चोवीस तास पोट रिकामं ठेवा गरम पाणी प्या थकवा वाटत असेल थोडी थोडी भूक लागायला लागली असेल तर मुगाचं मसुराचं सूप प्या लाह्यांचं सूप करून घ्या तांदळाच्या लाह्यांचं तुम्ही सूप घेऊ शकता अशा पद्धतीचा हलका हलका आहार घ्या थोडी जशी जशी भूक वाढेल तसं तसं मुगाचं वरण ज्वारीची भाकरी भात खिचडी अशा पद्धतीने आहार वाढवा जेणेकरून तुमची पचनशक्ती चांगली होईल आणि पचनशक्ती एकदा शाबूत झाली चांगली झाली ताप पूर्णपणे थांबला त्यानंतर तुम्ही चिकन किंवा मटन सूप घेऊ शकता चिकन किंवा मटन नव्हे चिकन मटन सूप घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अँटीबॉडीज बनण्यासाठी जे प्रोटीन डाएट पाहिजे ते त्यातनं मिळू शकेल आहाराच्या नंतर पहिल्या दिवसापासनं तुम्हाला करणं गरजेचं आहे ते म्हणजे ताप दिवसातनं दोनदा मोजा एक चांगल्या क्वालिटीचं चा पल्स ऑक्सिमीटर आपल्याकडे ठेवा आपली ऑक्सिजन लेवल दोन किंवा तीन वेळेला दिवसभरातनं तपासणं गरजेचं आहे जोपर्यंत आपली ऑक्सिजन लेवल पंच्याण्णवपेक्षा पेक्षा खाली जात नाही तोपर्यंत मित्रांनो घाबरून जाऊ नका आणि तोपर्यंत एच आर सी टी सुद्धा करू नका आज एक कसा ट्रेंड पाहायला मिळतो की रिपोर्ट पॉझिटिव्ह आला दोन तीन दिवस झाले की लगेच एच आर सी टी केला जातो एच आर सी टी स्कोअर पाच सात आठ दहा जो काही आहे तर या एच आर सी नुसार तुमचं करोनाचं निदान होत नाही हे लक्षात घ्या करोनाचं निदान करण्यासाठी रॅपिड अँटीजेन किंवा आर टी पी सी आर ह्या तपासण्या मानलेल्या आहेत मान आणि तुमचं जर नाकानं वास घेण्याची क्षमता जर गेली तर हे देखील एक कन्फर्मेटरी टेस्ट आहे करोना असल्याची ती आर टी पी सी आर इतकीच कन्फर्मेटरी टेस्ट आहे तर आ, करोना आहे किंवा नाही याच्यासाठी एच आर सी टी करू नका आपल्याला निमोनिया झालेला आहे किंवा नाही त्याची तीव्रता किती आहे याच्यासाठी एच आर सी टी केला जातो त्याच्यामुळे आपल्या डॉक्टरांकडे विनाकारण एच आर सी टीचा आग्रह धरू नका एच आर सी टीचा स्कोअर पाहूनच बरीच मंडळी घाबरतात आणि एच आर सी टी स्कोअर जर आठ दहापर्यंत असेल तर त्यांनी विशेष तुम्हाला जे काही उपचार ॲलोपॅथीचे जरी घ्यायचे असतील तरी त्याच्यामध्ये विशेष फरक पडत नाही जी औषधं ती द्यायची आहेत ती उपचार जे करायचे आहेत त्याच्यामध्ये विशेष फरक पडत नाही त्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांनी सुचवल्याशिवाय मनानं किंवा कोणाच्या आग्रहाखातर खातर मित्रमंडळींच्या नातेवाईकांच्या ना आग्रहाला बळी पडून एच आर सिटीच्या मागे जाऊ नका तिथल्या रांगेमध्ये थांबू नका चार पाच तास तिथे थांबायला लागतंय त्याच्यावरती लोड आहे तिथे व्हायरस मोठ्या प्रमाणामध्ये आहे तर अनावश्यक एच आर सी टी टाळा दोन वेळेला वाफ घ्या दिवसभर गरमच पाणी प्या एवढं साधं साधं सोपं सोपं काम केलं की तुमचं त्रास जो काही आहे हा पुढे जाणार नाही त्याच्याबरोबरीनी जर खोकला येत असेल थोडासा दम लागायला लागत असेल तर संपूर्ण छातीला पाठीला तिळाचं तेल लावा आणि वाफ घ्या स्वेदन ज्याला आपण म्हणतो स्टीम बाथ ज्याला असं म्हणतो तर तो स्टीम बाथ घ्या त्यानी सुद्धा तुमचा कफ मोकळा व्हायला पातळ व्हायला मदत होईल आणि निमोनिया होणार नाही याच्याबरोबरीनं आयुर्वेदाची औषधं अगदी पहिल्या दिवसापासनं जर घेतली दर तीन दिवसांनी आपल्या डॉक्टरांकडे जा आपले डॉक्टर सांगतील त्या रक्ताच्या तपासण्या करणं फार गरजेचं आहे सोप्या सोप्या तपासण्या आहेत फार कमी खर्चाच्या तपासण्या आहेत पण त्यानुसार तुमच्या उपचारांची दिशा डॉक्टरांना कळते वेळेत तुमचा आजार गंभीर होतोय का हे कळतं आणि अगदी शेवटच्या क्षणी बेडसाठी धावपळ तुमची टाळता येते यानंतर सगळ्यात अजून एक महत्वाची गोष्ट घरच्या घरी तुम्ही करू शकता ते म्हणजे ऑक्सिमीटरवर ऑक्सिजन लेवल मोजा त्यानंतर सहा मिनटं सलग तुमच्या नेहमीच्या गतीने चाला आणि परत एकदा ऑक्सिजन लेवल मोजा ती जर तीन चारपेक्षा कमी होत नसेल म्हणजे उदाहरणार्थ आधी सत्त्याण्णव आहे आणि नंतर पंच्याण्णव आली चौऱ्याण्णव आली तर घाबरायचं कारण नाही जर ऑक्सिजन लेवल चार किंवा पाचनी कमी होत असेल आणि मुळातच चालण्याच्या पूर्वी ऑक्सिजन लेव्हल चौऱ्याण्णवपेक्षा कमी असेल तर मात्र आपल्या जवळच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानं आपल्याला कदाचित ऑक्सिजनची गरज पडू शकते त्याच्यामुळं वेळीच आपण सावध होऊ शकतो अगदी ज्यांची ऑक्सिजन लेवल नव्वद आहे पंच्याऐंशी आहे आणि तरी ऑक्सिजन बेड मिळत नाहीये अशी स्थिती आली तरी सुद्धा घाबरू नका तरी सुद्धा आपल्या जवळच्या डॉक्टरांना वैद्यांना आयुर्वेदाच्या वैद्यांना भेटा त्यांच्या सल्ल्याने जर उपचार चालू केले तरी ऑक्सिजनची पातळी आपल्याला वाढवता येते योग्य राखता येते जोपर्यंत ऑक्सिजनचा बेड उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण ही मॅनेजमेंट करू शकतो तुमचे आत्ता जे काही ॲलोपॅथीची औषधं चालू असतील त्याच्यासोबत चा सगळी आयुर्वेदाची औषधं घेता येतात दोन्ही औषधं एक एकदम घेतल्याने त्याचे वेगवेगळे फायदे आहेत ॲलोपॅथीच्या प्रत्येक औषधांचं एक, वेग एक जसं निश्चित महत्त्व आहे तसं आयुर्वेदाच्या औषधांचं देखील एक निश्चित महत्व आहे करोना हा काही फक्त फुफ्फुसाचा आजार नाही करोना हा थोडस शास्त्रीय विवेचन होईल सर्वसामान्यांना समजायला अवघड जाईल पण माझ्या काही डॉक्टर मित्रांसाठी पण हे मला सांगू सांगावं वाटतं की फक्त छातीचा संसर्ग फुप्फुसाशी रिलेटेड हा आजार नाही तर हे संपूर्ण सिस्टेमिक इन्फ्लेमेटरी डिसीज आहे त्याच्यामुळं आयुर्वेदाची जी औषधं जी अँटी म्हणून काम करतात जी इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी म्हणून काम करतात आयुर्वेदाच्या भाषेमध्ये रसायन म्हणून काम करतात अशा औषधांचे खूप चांगले परिणाम गेले वर्षभरापासून आपण अनुभवत आहोत सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे घाबरून जाऊ नका एक घोष वाक्य लक्षात ठेवा घाबरला तो आयसीयूत गेला बातम्या ज्या येत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करा अवतीभोवतीचे जेवढे पण काही लोकांचे दुर्दैवानी दुर्घटना घडल्या असतील तर आत्ता आपण चर्चा केल्याप्रमाणे काही ना काही चुका त्यांच्या झालेल्या आहेत योग्य उपचार झाले नाहीत निदान लवकर झालं नाही आहार त्यांची जीवनशैली चुकीची होती हे काही ना काही त्यांच्यामध्ये घडलेलं आहे म्हणून ह्या दुर्घटना झालेल्या आहेत एवढं जर पाळलं तर बहुतांश लोकांमध्ये ऑक्सिजनची वेळ येत नाही अगदी आठ आठ दहा दहा एच आर सी टी स्कोअर असलेली मंडळी घरच्या घरी देखील उपचारानं बरे झालेली कितीतरी उदाहरणं आहेत पण मनानं व्हॉट्सअपच्या मेसेजवरून मित्रांच्या सल्ल्यावरून करू नका आपला ज्या डॉक्टरांवरती विश्वास आहे त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने जा अधिक डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा घ्यायचा चूक अजिबात करू नका प्रत्येक डॉक्टरला आपला रुग्ण बरा व्हावा हीच त्याची इच्छा असते पण त्याची विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळं सल्ला कदाचित थोडासा वेगळा येऊ शकतो आणि त्याच्यातनं तुमचं कन्फ्युजन होईल त्याच्यामुळं तुमचा ज्या डॉक्टरवरती विश्वास आहे त्या डॉक्टरची ट्रीटमेंट तुम्ही घ्या आजही करोनावरती जगात कुठेही शंभर टक्के गुणकारी औषध नाही त्यामुळं तुमची नाडी तुमची प्रकृती ज्या डॉक्टरला माहिती आहे त्याकडून ट्रीटमेंट घ्या तुम्ही निश्चित बरे व्हाल गडबडू नका भांबावू नका संकट जरी मोठं असलं तरी मनाची शक्ती आपली फार प्रचंड वाढवायला लागेल आणि त्यावरूनच आपण करोनावरती मात करू शकतो आम्ही सगळे डॉक्टर मंडळी वर्षभरापासून जे अथक प्रयत्न करत आहोत तर तुमच्या मनामध्ये जेवढी भीती आहे तुमच्या कुटुंबियांबद्दल स्वतःबद्दल तशीच भीती आम्हाला देखील आहे तरी देखील ज्या पद्धतीनं आज सगळेजण फ्रंटलाईन वर्कर्स असतील डॉक्टर असतील हे काम करतायत त्यांच्याकडे बघा त्यांच्यापासनं प्रेरणा घ्या आणि आजारातनं लवकरात लवकर बरे व्हा ह्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा पुन्हा एकदा सौरभ मुनोत आणि आम्ही नेवास्कर ग्रुप यांनी जी चळवळ चालू केलेली आहे हिला माझ्या मनपूर्वक शुभेच्छा